नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण नाश्त्यामध्ये चटपटीत आणि कुरकुरीत ब्रेड रोल कसे बनवायचे ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ब्रेड रोल बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे, त्याला उकडून पण घेतले, त्याचे साल पण काढून घेतलेले आहे। आता आपण याला मॅशरने मॅश करून घेऊया। तर मी हे सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे। आता या बटाट्याची आपण भाजी तयार करून घेऊया। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी, 10-12 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतला, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि या सर्वांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर मी या कांद्यांना व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि याला पण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तर इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट पण व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे, अर्ध्या चम्मचपेक्षाही कमी जिरा पावडर, अर्धा चम्मचपेक्षाही कमी धनिया पावडर, अर्धा चम्मच तिखट, कारण अगोदरही आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून तिखट मी कमी टाकलेलं आहे, याला परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला जे मॅश केलेले बटाटे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे। आणि स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या बटाट्याला। तर हे बटाटे या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेले आहे। तर या बटाट्याच्या भाजीला आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। तर मी या बटाट्याला या मसाल्यामध्ये थोडा वेळ छान व्यवस्थित होऊ दिलेला आहे। तर इथे आपली चटकदार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर मी इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि या भाजीला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी इथे 6 ब्रेड घेतलेले आहे। आता या ब्रेडचे आपल्याला कडेकडेचे काठ काढून घ्यायचे। आता मी अशा प्रकारे सर्व ब्रेडचे काठ काढून घेणार आहे। ब्रेड रोलला कोट करण्यासाठी मी इथे 2 चमच मैदा आणि 2 चमच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडी काळी मिरीची पावडर आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं एक घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण बटाट्याच्या भाजीचे गोळे तयार करून घेऊया। तर मी लांबसर गोळे तयार करून घेणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोल पण गोळे तयार करू शकता। तर मी अशा प्रकारे गोळे तयार करून घेणार आहे। ब्रेड रोल बनवण्यासाठी मी इथे एक ब्रेड घेतलेला आहे आणि या ब्रेडला आपल्याला पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि पटकन काढून घ्यायचं आहे। आता याला हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं पाणी सर्व निघून जाईल। तर मी अशा प्रकारे ब्रेडला प्रेस करून घेतलेला आहे। आता आपण त्या बटाट्याच्या भाजीचा गोळा आहे तो यावर ठेवून याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। यातली भाजी बाहेर निघाली नाही पाहिजे। याला पॅक करताना ब्रेड तुटण्याचे चान्सेस खूप असतात, पण आपल्याला घाबरून न जाता याला व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे ब्रेड रोल बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला या बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रेड क्रम्सने याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे ब्रेड रोल तयार करून घेतलेला आहे। तर मी इथे ब्रेड रोल तळण्यासाठी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल पण गरम झालेलं आहे आणि मी इतके ब्रेड रोल तयार करून घेतलेले आहे। दिसायलाही खूप छान दिसत आहे। आता आपण याला तळून घेऊया। हे रोल आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। हा रोल आपल्याला सगळीकडे पलटवत राहायचा आहे जेणेकरून या रोलला कलर सगळीकडे चांगला येईल। तर हा ब्रेड रोल गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला हा ब्रेड खूपच छान झालेला आहे। आता मी याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे।
तर इथे आपले सर्व ब्रेड रोल तयार झालेले आहेत। दिसायलाही खूप छान दिसत आहे, तेवढेच खायला पण खूप अप्रतिम लागतात। तर तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत आपले हे रोल तयार झालेले आहे। तर तुम्हाला आजचे ब्रेड रोल आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।